मुलांनो, आज मी तुम्हाला एका महान युग पुरुष आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। गुरुजी, उमाजी नाईक कोण, कुठले, त्यांनी काय केलं? उमाजी नाईक पुरंदरच्या पायथ्याला असणाऱ्या वेवडीचे 150 वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना सळो की पळो करून सोडणे यासाठी त्यांनी आपल्या चिकनस सवंगड्यांना सोबत घेऊन महाराईच्या कड्यामध्ये येळकोटाच्या गजरामध्ये शपथ घेतली। त्यानंतर त्याने अनेक इंग्रजांना मारलं। अशा या महान युगपुरुषाची दखल घेताना इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश सुद्धा म्हणतोय, अरे हा तर प्रती शिवाजीचा आहे। परंतु या महापुरुषाची दखल कोणी घेतली? पण गुरुजी, आणि त्याचा फोटो आपल्या शाळेत का नाही? बलदंड राजबिंदा असणारा उमाजी नाईक खोमणे कुटुंबामध्ये रामोशी समाजामध्ये जन्मला, त्यांचं चित्र सर्वांच्या हृदयामध्ये आहे। देशावरून इंग्रजांचा सूर्य मावळत नव्हता, जग अंधकारात असताना या महान पुरुषाने संघर्षाची मशाल हातात घेऊन इंग्रजाविरोधी फडका उडवून दिला। या आद्य क्रांतीवीराचं शिल्प उभं केलं पाहिजे, पण हे कोण करू शकणार? प्रति नामदार शरदचंद्रजी पवार साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना सविनय सादर। विषय आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा श्री क्षेत्र जेजुरीगडावर पुतळा उभारणेबाबत। महोदय, या महान युग पुरुषाने आपलं बलिदान दिलं ते या देशाच्या स्वातंत्र्यापायी, आणि यांचं कार्य जगासमोर जावं यासाठी आपण श्री क्षेत्र जेजुरीगडावर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा पुतळा उभारण्यासाठी मी आपणास विनंती करतो। आपला विश्वासू वसंतराव चव्हाण अध्यक्ष नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य।